ची बातमी येते. बडगुजर यांच्या सोबत व्हिडिओ मध्ये दिसणाऱ्या युवकाला नाशिकच्या गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. तर नाशिक मध्ये नितेश राणे यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर सभागृहात 93 बॉम्ब ब्लास्ट मधला आरोपी सलीम कुत्ता याच्या बरोबर संबंध असल्याचा आरोप केला आणि त्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT चौकशीची मागणी केली आहे. आणि त्यानंतर आता अवघे काही मिनिटातच नाशिक पोलीस सतर्क झाली आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयातून पवन मटाले नामक व्यक्तीला गुन्हे शाखेनं चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. बडगुजर यांच्यासोबत व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या युवकाला नाशिकच्या गुन्हे शाखेनं चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. तर दाऊदचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर यांचा पार्टी करतानाचा फोटो हा भाजप आमदार नितेश राणेंनी विधानसभेत दाखवला. तर सुधाकर बडगुजर आणि दाऊद कनेक्शन काय असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आणि त्यानंतर एक कथित व्हिडिओ देखील आता समोर येतोय. आणि त्याच व्हिडिओमध्ये बडगुजर यांच्यासोबत दिसणाऱ्या युवकाला नाशिकच्या गुन्हे शाखेनं चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आता समोर येते. तर हा फोटो दाखवून अवघे काही मिनिटच झालेत आणि त्यानंतर आता नाशिक पोलीस सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयातून पवन मटाले नामक व्यक्तीला गुन्हे शाखा युनिट 2 चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आता समोर येते. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.